मंदार सुमंगल नावाच्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलद्वारा वेगवेगळ्या प्रकारची माहिती मी आपल्याला देण्याचा सतत प्रयत्न करत असतो. मी मंदार खळदकर गुरुजी. आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरी एखादी पूजा केली, देवाला अभिषेक केला किंवा मंदिरामध्ये आपल्याला गेल्यानंतर तीर्थ दिलं जातं, तर तीर्थ याला काय एवढं महत्व आहे? याचं कारण असं आहे की तीर्थ म्हणजे काय असतं तर पाणी असतं. तीर्थ म्हणजे काय फार तर त्याच्यामध्ये पंचामृत असतं, पण पाणी त्याच्यामध्ये असतंच. तर पाण्याला स्वतःचा गुणधर्म कोणताही नाहीये. पाणी हे विद्युत वाहक आहे आणि पाणी ज्याच्यामध्ये जातं त्याचे गुण ते लगेचच धारण करतो. आपण पाणी ताकामध्ये घातलं तर ते आंबट होतं, पाणी आमटीमध्ये घातलं तर ते तिखट होतं. पाणी जर का एखाद्या विद्युत वाहकाच्या जवळ गेलं तर त्या पाण्यामध्ये वीज उतरते, म्हणजे विद्युत वाहक आहे पाणी. पाण्याला स्वतःचा गुण कोणताही नसल्यामुळे ज्याच्याशी ते एकरूप होतं त्याचे गुण ते तात्काळ धारण करतं. बरोबर हीच संकल्पना तीर्थामध्ये आहे. जेव्हा पाणी हे देवाच्या डोक्यावरती घातलं जातं, देवाच्या स्नानाकरता घातलं जातं आणि देवाच्या अंगावरून वाहून ते ज्या वेळेला आपल्या पर्यंत येतं तेव्हा त्याला तीर्थ अशी संज्ञा प्राप्त होते. त्याला तीर्थ म्हणतात का? तर देवाच्या डोक्यावर घातलेलं पाणी हे त्या देवाच्या अंगावरून वाहत येत असताना देवाचे अनंत गुण, अनेक गुण, दैवी शक्ती घेऊन ते आपल्यापर्यंत आलेलं असतं. म्हणून ते आपण तीर्थ म्हणून जेव्हा स्वीकारतो, ते प्राशन करतो, तेव्हा आपल्याला दैवी शक्तीचा लाभ होतो. ते तीर्थ आपल्या शरीरामध्ये जाऊन काम करतं. आता आपण पाणी पिलं, अन्न खाल्लं, तीर्थ घेतलं तर हे आपल्या शरीरामध्ये जाणारे, आपल्या रक्तामध्ये पटकन ते मिसळणार आहे आणि त्याच्यापासूनच आपल्या पेशीपेशींपर्यंत ते पोहोचणार आहे. म्हणजेच त्या देवतांचे गुण, त्या देवतांची शक्ती तीर्थाच्या रूपाने आमच्या शरीरामध्ये जाणार आहे. म्हणून हे तीर्थ घेत असताना कसं घेतलं पाहिजे याच्याविषयी काही शास्त्र आहे. एकतर तीर्थ घेत असताना आपल्या हाताचा जो आकार आहे हा गायीच्या कानासारखा करायला सांगितलेला आहे. गायीच्या कानासारखा म्हणजे गोकर्ण मुद्रा करावी आणि ते तीर्थ घ्यावं असं सांगितलेलं आहे. आणि ही गोकर्ण मुद्रा केल्यानंतर अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे ते बोट आपल्या मनगटाकडे असं वळवायचं आणि हे असा असंही मुद्रा तयार होते आणि बरोबर आपल्या हाताच्या मध्यामध्ये एक खळगा तयार होतो आणि त्या खळग्यामध्ये तीर्थ घ्यावं आणि ते असं प्राशन करावं. म्हणजेच गायीच्या कानासारखी मुद्रा करावी आणि त्याच्यामध्ये तीर्थ घ्यावं. आणि देवतांचे जे काही तीर्थ आहे हे तीर्थ अग्नितीर्थ तळ हाताच्या खोलगट भागामध्ये घेऊन ते आत्मतीर्थाने आवाज न करता प्राशन करावं. म्हणजे काय? तर आपल्या या हाताच्या मध्यभागी अग्नितीर्थ आहे, त्याच्यावरती तीर्थ घ्यावं आणि आपल्या या मनगटापाशी आत्मतीर्थ आहे, आपल्या या बोटांच्या अग्रापाशी देवतीर्थ आहे, करंगळीच्या मुळापाशी ऋषी तीर्थ आहे, अंगठ्याच्या मुळापाशी पितृतीर्थ आहे आणि या मनगटाच्या बाजूला इथे आत्मतीर्थ आहे आणि बरोबर मध्यभागी अग्नितीर्थ आहे हाताच्या मध्यभागामध्ये. तर अग्नितीर्थावरती तीर्थ घ्यावं आणि नंतर ते आत्मतीर्थाच्या कडून ते प्राशन करावं असं हे या तीर्थाच्या मागे शास्त्र आहे. म्हणून तीर्थ म्हणून जे काही आपल्या हातावर पाणी येतं, उदक येतं किंवा पंचामृत येतं, जे काही आहे ते अत्यंत अल्पच असलं पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही आपण भक्षण करतो, प्राशन करतो, त्याचं आपल्या मल आणि मूत्रामध्ये रूपांतरण होत असतं. तर देवाचं जे तीर्थ आहे ते इतपतच घ्यावं की त्याचं मलमूत्रामध्ये विसर्जन रूपांतरण होणार नाही. म्हणून आपल्या उडदाची जी डाळ असते त्या उडदाची डाळ बुडेल एवढंच
ते तीर्थ आपल्या हातामध्ये असावं आणि त्या तीर्थ आपल्या मुखामध्ये गेल्यानंतर त्याचं रूपांतरण लगेच लाळेमध्ये व्हावं, मलामध्ये किंवा मूत्रामध्ये होऊ नये असं त्याचं शास्त्र आहे. उगत आपला तीर्थ आहे म्हणून भांडवर घ्या पिऊन टाका चालणार नाही. तीर्थ हे तेवढ्याच प्रमाणामध्ये घ्यायला शास्त्राने सांगितलेलं आहे. इतकंच घ्यावं की फक्त त्याचं लाळेमध्ये रूपांतर होईल, एवढंच तीर्थ प्राशन करावं असा शास्त्र संकेत आहे. आता देवपूजा जेव्हा आपण करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर कमीत कमी आपण 3 वेळेला तीर्थ घेतलं पाहिजे आणि आपण घेतोही. आणि जर का आपल्याला उपवास असेल आणि अन्न ग्रहण होणार नसेल तर मात्र त्या वेळेला ते तीर्थ हे घेतलं जातं, परंतु ते शरीरामध्ये मुखामध्ये घालण्याच्या ऐवजी ते डोक्यावरती धारण केलं जातं. कारण का की आपण जर का तीर्थ प्यायलं उपवासाच्या दिवशी तर आपला उपवास मोडतो, त्यामुळे उपवासाच्या दिवशी तीर्थ आपल्याला घेता येत नाही. मग जर का तीर्थ घ्यायचं नाही कोणी आणलं पुढे तर आपण नाही नाही म्हटलं तर तीर्थाचा अवमान होईल. म्हणून अशा वेळेला ते तीर्थ घ्यावं आणि ते आपल्या डोक्यावर फिरून टाकावं, म्हणजे आपल्या शरीरावर ते धारण करावं. प्रसाद सुद्धा आपल्या समोर आणला आणि आपला उपवास आहे तर अशा वेळेला तो प्रसाद हातामध्ये घ्यावा आणि तो हुंगावा, वास घ्यावा त्याचा, तरी सुद्धा तो प्रसाद ग्रहण केल्यासारखाच आहे. नाही 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 मला तो देऊ नका असं म्हणून त्या प्रसादाचा तीर्थाचा अवमान होण्यापेक्षा त्याचा सन्मान ठेवून ते ग्रहण आपण अशा पद्धतीने करू शकतो. म्हणून कमीत कमी तीर्थ 3 प्यावं असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक श्लोक दिला त्यांनी, प्रथमं काय शुद्ध्यर्थम द्वितीयं धर्म साधनम तृतीयं मोक्षम आपनोती एवं तीर्थं त्रिधा पिबेत. अहो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तीर्थ पिता तेव्हा तुमचं शरीर शुद्ध होतं, प्रथमं काय शुद्ध्यर्थम. दुसऱ्यांदा तीर्थ पिता त्यावेळेला धर्म वृद्धिंगत होतो. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा तुम्ही तीर्थ पिता तेव्हा तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देणार हे तीर्थ आहे. म्हणून एवं तीर्थं त्रिधा पिबेत, म्हणून 3 वेळेला तीर्थ पूजा कर्त्याने घ्यायला पाहिजे. बाकीच्यांनी जे पूजा करणारे नाही त्यांनी एकदा घेतलं तरी चालतं, पण जे पूजा करणारे सत्यनारायणाची पूजा केली तर पूजा करणारे जे यजमान बसलेले असतील त्यांनी ते तीर्थ सत्यनारायणाचं 3 वेळेला घेतलं पाहिजे. आणि मंदिरामध्ये जर का आपण गेलो कुठे तर मात्र तीर्थ मंदिरामध्ये 3 घेण्याचं कारणच नाही. एकदा आपलं तीर्थ घ्यायचं थोडंस, ते किती घ्यायचं हेही मी तुम्हाला सांगितलं, तेवढं तीर्थ घ्यावं. शुद्धोदकाने तीर्थ ग्रहण केल्यानंतर हातावरील तीर्थ लेशाचा मस्तकामध्ये स्पर्श केल्यानंतर दैव गौरव साधला जातो. आता आपल्याकडे तीर्थ मिळाल्यानंतर जर का शुद्ध पाण्याचं तीर्थ असेल, कापूर वगैरे घातलेलं केवळ पाणी आहे त्याच्यामध्ये, आणि असं आपण तीर्थ घेतलं आपल्या डोक्यावर जर का ते फिरवून टाकलं तर त्याने देव गौरव साधला जातो. देव पूजा केल्यानंतर आपल्या घरातल्या इतर लोकांना ते तीर्थ घेता यावं म्हणून कित्येक घरी अशी पद्धत आहे की देव पूजा झाली की अनेक लोकांच्या घरी झारी असते, मग थोडं तीर्थ ते काढून त्या झारीमध्ये ठेवतात. दिवसभर आपल्याकडे कोणी पै पाहुणा नातेवाईक कोणी परिवारातले आले मित्रमंडळी आली कोणी किंवा आपल्या घरातल्या इतर कुटुंबीय मंडळींना त्या झारीतनं तीर्थ घेता यावं अशी व्यवस्था त्या झारीने केलेली असते. म्हणून तीर्थ आणि प्रसाद पूजा झाली की कित्येक लोक बाहेर टिपायोर हॉलमध्ये ते तीर्थ आणि प्रसाद आणून ठेवतात. जो कोणी दिवसभरात आपल्याकडे येईल त्या सगळ्यांना तीर्थ प्रसाद देण्याची ही काही लोकांकडे परंपरा आहे. म्हणून एखादी झारी असावी त्या झारीमध्ये ते तीर्थ ठेवावं, झाकून ठेवावं. आणि अर्थातच आपण एखाद्या महत्वाच्या कामाला जाताना, परगावी जाताना, दिवसभरात कुटुंबियांकडून परपीडा परनिंदा पैशून्य एखादं काही असं पाप घडल्यास आपण देवाला नमस्कार करावा आणि तीर्थ प्राशन करावं. त्याने पाप नाहीसं होतं आणि शुद्धीकरण होतं. काही वाईट घटना घडली, काही आपल्याला अभद्र बोलावं लागलं, काही परपीडा, काही परशून्य, चहाडी, निंदा
आपल्या हातनं काही घडली तर जरूर तीर्थ प्राशन करावं. आता काही प्रांतामध्ये तीर्थ हे पात्रातून घ्यावं असं सांगितलेलं आहे. तीर्थ घेताना उजव्या हातात तीर्थ आणि डाव्या हातात तीर्थ भरलेले पात्र असू नये, त्याने तीर्थ भरलेले पात्र उच्छिष्ट होते. म्हणजे आपण डाव्या हातात ती झारी घेतली आणि असं तीर्थ घेतलं आणि तीर्थ पिताना डाव्या हातात झारी धरून ठेवली तर ही सगळी झारी उच्छिष्ट होते. म्हणून एकदा तीर्थ घेतल्यानंतर झारी बाजूला ठेवायची, तीर्थ प्राशन करायचं, पुन्हा झारी घ्यायची, हातावर तीर्थ घ्यायचं प्यायचं असं करू शकतो, किंवा दुसऱ्याकडून आपण तीर्थ घेऊ शकतो. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडनं, पुरोहिताकडनं ते तीर्थ आपण स्वीकार करावं. झाकणी असलेली जर का झारी चाले असली तर ते तीर्थ अशुद्ध होत नाही असंही काही लोक म्हणतात. तीर्थ किंवा प्रसाद शक्यतोवर पुरोहित किंवा ज्येष्ठ व्यक्तींकडनंच घ्यावा. पण आपण स्वतः पूजा केली आणि कोणी उपस्थित नसेल तर मात्र आपण आपला आपण घेऊ शकतो. तीर्थ नेहमी खाली बसून प्राशन करावं असं सांगितलेलं आहे. प्रसादही खाली बसून भक्षण करावा असं सांगितलेलं आहे. मी कित्येक तरी मंदिरामध्ये असं बघितलं दक्षिण भारतामध्ये की तिथे तीर्थ हातावर घेतल्यानंतर लोक लगेच गुडघ्यावर ओढवं बसतात आणि खाली बसून तीर्थ प्राशन करतात. प्रसाद असेल तो खाली बसून खातात आणि मग उभारून प्रदक्षिणा मार्गावरती जातात. असं कित्येक तरी ठिकाणी कित्येक मंदिरामध्ये बघायला मिळतं आजही आपल्याला. ज्या आसनावरती आपण पूजा अर्चा नेहमी बसून करतो त्या आसनावरती बसून पूजा करताना तीर्थ प्रसाद ग्रहण करू नये. पूजा समाप्त झाल्यावरच तीर्थ आणि प्रसाद भक्षण करावा. पूजा समाप्त झाल्यावर तीर्थ प्रसाद भक्षण करावा आणि देवाच्या गाभाऱ्यामध्ये तीर्थ घेऊ नये, तीर्थ सांडू नये, बाहेर आल्यानंतर तीर्थ घ्यावं. तीर्थ प्रसाद ओलांडून जाऊ नये आणि तीर्थ घेताना एक श्लोक म्हणावा. तो मी श्लोक आपल्याला सांगतो. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णु पादोदकं तीर्थम, किंवा जो कोणी देव असेल दत्त पादोदकं तीर्थम जठरे धारयाम्यहम, असा मंत्र म्हणून तीर्थ घ्यावा. आणि तीनदा तीर्थ घ्यायचा असेल तर प्रथमम काय शुद्ध्यर्थम द्वितीय धर्म साधनम तृतीय मोक्ष आपनोती एवं तीर्थं त्रिधा पिबेत, असे श्लोक म्हणून ते तीर्थ ग्रहण जर का आपण केलं तर आपल्याला त्याच्यापासून जास्ती लाभ होईल यामध्ये शंका नाही. तर एक तीर्थ कसं घ्यावं, त्याचं महत्व काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ जर का आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि या चॅनलला जर का आपल्याला काही कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर जरूर करा. आपल्या सर्वांना धन्यवाद, नमस्कार. असेच जोडलेले राहा. जय श्रीराम.